केरळ पूरग्रस्तांना गुरुदत्त शुगर्स कडून मदतीचा हात पाच टन तांदूळ तुरडाळ भांडी आदी साहित्यांची केली मदत व्यवसाय लोकांचे जनजीवन आहे त्यामुळे देवभूमी केरळला उभी करण्यासाठी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून टाकळीवाडी येथील गुरुदत्त शुगर्सने मदतीसाठी एक हात पुढे केला आहे विनाशकाली अतिवृष्टीने केरळमध्ये प्रलय आला होता संपूर्ण राज्यात महापुराने हा उडवला होता अशा नैसर्गिक आपत्तीच्या परिस्थितीत येथील जनतेला मदत करण्याची आवश्यकता होती यासाठी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून चेअरमन व कार्यकारी संचालक महादेवराव घाटगे यांनी कारखान्याच्या माध्यमातून पूरग्रस्तांना मदत म्हणून धान्य कपडे भांडी व जीवनावश्यक वस्तू आदींच्या रूपात मदत करण्याचं ठरवलं बुधवारी मदत घेऊन जाणाऱ्या ट्रकचं पूजन कुरुंदवाडचे पोलीस ठाण्याचे सहाय्यक चंद्रकांत निरावडे व कारखान्याचे चेअरमन मादेवराव घाटगे यांच्या हस्ते करण्यात आलं पूरग्रस्तांना मदत म्हणून कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी एक दिवसाच्या पगाराबरोबरच पाच टन तांदूळ एक टन तुरडाळ ताट वाटी ग्लास या भांड्यांच्या सेट मदत म्हणून दिली असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन महादेवराव घाटगे यांनी सांगितली शिरो तालुक्यात सन दोन हजार पाच साली आलेल्या महापुरात ज्याप्रमाणे गुरुदत्त कारखान्याच्या माध्यमातून चेअरमन महादेवराव घाटगे यांच्याप्रमाणे ज्याप्रमाणे पूरग्रस्तांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले तोच वारसा घेऊन श्री घाटगे यांनी भांडी इत्यादींची मोठ्या स्वरूपात मदत करून त्यांनी वारसा जोपासला आहे यावेळी कारखान्याचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहुल घाटगे संचालक सखाराम कदम संजय गायकवाड बाळासाहेब पाटील बबन चौगुले जी आर पाटील धोंडेराम नाग नागने दत्त नागरी पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन शिवाजीराव माने देशमुख संचालक बाळासो जाधव हाजी बाळासो शेख यांच्यासह कारखान्याचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकार न्यूज साठी टाकळीवाडीहून संजीव गायकवाड